सामंजस्य करार आहे ते व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये, ते देखील महत्वाचा विषय आहे कारण वाघनखंही परत येणार असं आम्हाला सांगितलं गेलं होतं. ह्याच्यावर मला थोडं स्पष्टीकरण पाहिजे ह्या राज्य सरकारकडून, कारण छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत, भावनांची खेळ कुठेही नको. आणि म्हणून मी दोन तीन स्पष्ट प्रश्न विचारत आहे ह्याच्यात. पहिली गोष्ट म्हणजे जी वाघनखं येणार, कारण व्हिक्टोरिया अल्बर्ट वेबसाईटवर जर तुम्ही पाहाल तर असं सांगितलं गेलं की जेम्स ग्रँड डफ हे जे हिस्टोरियन होते त्यांच्या कलेक्शनमधलं आहे. त्यांचा दावा असा आहे की महाराजांचीच ही वाघनखं आहे, पण व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर लिहिलं आहे की कुठेही असं व्हेरीफाय करू शकत नाही की महाराजांनी ही वाघनखं वापरली. त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण पाहिजे कारण याच्यात भावनेचा खेळ नको. खरोखरही असतील तर आमची तर मागणी आहे की जे काही करायला लागेल ते करा, पण इथे ती वाघनखं आली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ही वाघनखं परतावा आहे की लोनवर येणार आहे, कारण जो जी आर निघालेला आहे, हा जी आर माझ्याकडे आहे, हा जो जी आर आहे ह्या जी आर मध्ये लिहिलेला आहे. खूप बोलण्यासारखे आहे, खूप दौऱ्यांचा ब्युरो घेऊन आलेला आहे. ह्या जी आर मध्ये लिहिलेलं आहे, सादर वाघनखं जन्मांसाच्या दर्शनाकरिता राज्यास 3 वर्षाकरिता पुसनवा तत्वावर देण्यास व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमनी मान्य केलेलं आहे. म्हणजे लोनवर आहे की परतावा आहे. जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात ही वाघनखं ठेवली जावी. पण पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनखं शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत, याचं स्पष्टीकरण यावं. आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे, कारण जर परतावा असेल तर चांगला आनंद आहे, सगळ्या मंत्रिमंडळाने जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे, आम्ही पण सगळे वाजत गाजत स्वागत करू. पण हे सरकार जनतेशी खोटं बोलणं हे योग्य नाही, आणि म्हणून याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे. संग्रहालयामधून वाघनखं भारतात येणार होते त्याच्यावर आदित्य ठाकरेंनी शंका उपस्थित केलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? त्यांच्या शंकेचं निरसन होईल. त्यांना माहिती नसल्याने, या माहितीच्या अभावी पोटी ते बोलले. पण त्यांच्या वाक्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे आहे, त्यांची शंका आहे, त्याचं निरसन. आर्कॉलॉजी विभाग, पुरातत्व विभाग ऐतिहासिक दाखले देऊन त्यांच्या मनात असणारी शंका दूर होईल. खरं तर या अगोदरही आपण बघितलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून त्यांनी त्यांच्या वंशजाच्या संदर्भातच शंका निर्माण केली होती की त्यांच्याकडे काय पुरावे आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उदयनराजे वंशज आहे. मला वाटतं की त्यांना एक नवीन सवय, कोणताही पुरावा त्यांना हवा आहे. आणि आता ते ज्यांच्यासोबत गेलेत त्यांनी तर प्रभू राम हे काल्पनिक आहे असं म्हणून प्रभू रामाच्या जन्माचाच पुरावा मागितला होता. आणि ठीक आहे, त्यांनी त्यांचं काम केलं, लोकांमध्ये शंका उपस्थित करून काही भ्रम करता येईल का? जे काम आपल्याला जमलं नाही ते दुसऱ्याला जर जमलं तर अशा पद्धतीने पोटदुखी येते. जेव्हा ब्रिटनमध्ये ऐतिहासिक दाखल्याच्या आधारावर आपण गेलो, अतिशय स्पष्टपणे त्यांच्या हाय कमिशनरशी आपली चर्चा झाली, त्याचे व्हिडिओ जारी झाले, त्या म्युझियममध्ये आपल्या या वाघनखाच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार झाला, त्यानंतर हे त्यांनी 3 वर्ष देण्याच्या MOU बाबतीमध्ये पेशकस केली. आता आपण MOU करतो आहे ते वाघनक या सर्व देशातल्या शिवभक्तांना दर्शन घेता यावं पहिले 3 वर्षासाठी, आणि मग प्रयत्न करू की ते आपल्याकडे स्थायी स्वरूपामध्ये असावे. जी भावना आदित्यजींनीही व्यक्त केली की परमनंट का नाही, पहिल्यांदा 3 वर्ष आणि मग प्रयत्न करून आपल्याला पुढे स्थायी स्वरूपामध्ये इथं ठेवता येईल का याचा प्रयत्न आपण निश्चित करतो. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सुद्धा असा दावा केलेला आहे की शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरलेली नाही आहेत म्हणून. असं आहे, इंद्रजित सावंत हे काही त्यांनी वाघनखं वापरली नाही असं म्हटल्याने मला वाटतं की हा प्रश्न एखाद्या इतिहासकारांनी म्हटलेली होत नाही. अनेक इतिहासकारांनी आपल्या इतिहासामध्ये जे त्यांचे ऐतिहासिक पुरावे दिले आहेत हे तपासूनच आपण या बाबतीमध्ये पुढे गेलो आहे. आता सावंत यांनी काय म्हटलं हे सरकार बघत नाही. ऐतिहासिक पुरावे यामध्ये अनेक इतिहासकारांचे पुरावे तपासले जातात.